डियर फ्रेंड्स, नेक्स्ट मोस्ट इंपॉर्टेंट चैप्टर इज बायो टेक्नोलॉजी। यामध्ये दोन चैप्टर येतात। पहिला चैप्टर आहे प्रिंसिपल एंड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि सेकंड चैप्टर आहे एप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी। बायो मीन्स लाइफ, टेक्नोलॉजी प्रैक्टिकल एप्लिकेशन्स। टेक्नॉलॉजीचा उपयोग लिविंग ऑर्गॅनिझम किंवा लिविंग ऑर्गॅनिझमनी सिक्रीट केलेल्या एन्झाईमचा वापर करून नवीन नवीन गुड्स आणि सर्व्हिसेस बनवणे म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी। So, biotechnology is a technique of using live organism or their enzymes for production and processes of useful human products. Living organism किंवा त्यांनी secrete केलेल्या एन्झाईमचा टेक्नॉलॉजीच्या मदतीनं वापर करून अनेक प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस आपल्याला फायद्याचे आपण मिळवू शकतो। बायोटेक्नॉलॉजी कन्सिस्ट ऑफ टू वर्ड्स लाइक बायो मीन्स लाइफ एंड टेक्नॉलॉजी इज अ सिस्टमॅटिक ट्रीटमेंट और एप्लीकेशन ऑफ साइंटिफिक नॉलेज टू प्रैक्टिकल पर्पजेस। रोमानियन लोकांनी शुगर पासून ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून ईस्टनी सिक्रीट केलेल्या झायमेज एन्झाईमचा वापर करून अल्कोहोल बनवलं। आज जे जगात अल्कोहोल वापरलं जातं ते अल्कोहोल कशासाठी का वापरलं जायना? सुरुवात रोमन लोकांनी केलेली आहे। दुधापासून दही तयार करणं पण कुठं? इंडस्ट्रीमध्ये। घरी दही तयार करणे म्हणजे बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस नाही। आपण जर दोन चार घरामधलं दही कलेक्ट केलं आणि प्रत्येक घराच्या दह्याची चव पाहिली तर वेगळी 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 चव आपल्याला मिळते, पण आपण थोड्या प्रमाणात करत असतो त्यामुळं आपण ॲडजस्ट करतो। बरं, घरामध्ये कुठलाही पदार्थ तयार केल्यानंतर तो पदार्थ खराब झाला असं म्हणायला चान्स आहे का? नाही, कुणीही म्हणायचं नाही, कारण करणाऱ्यांनी कष्टानं केलेलं आहे। मेहनत करणाराची आहे, त्याची जाणीव आपण ठेवायची। पण हीच प्रोसेस जर दही बनवण्याची प्रोसेस जर वारणा इंडस्ट्री अमूल इंडस्ट्रीमध्ये केली तर तिथं मात्र जे रॉ मटेरियल घ्यायचं ते फिक्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्ट्रेन घ्यायचा तो फिक्स आहे, टेम्परेचर पीएच मिनरल सगळ्या गोष्टी व्यवस्थित ॲडजस्ट केलेल्या असतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी केली जाणारी जी प्रोसेस आहे ती टेक्निकल दृष्ट्या व्यवस्थित असल्यामुळं वारणाचं श्रीखंड खाल्लं, आज खाल्लं, काल खाल्लं, वर्षापूर्वी खाल्लं, 5 वर्षापूर्वी खाल्लं तरी तसंच लागणार। त्याच्या चवीमध्ये बदल होणार नाही, कारण ती प्रोसेस कशी आहे? बायोटेक्नॉलॉजिकल आहे।
असं कधी घडलंय का? वारणा इंडस्ट्री आपल्याला काय म्हणते, यावेळी जरा आमचं दही आंबट होतं, प्लीज सर्व ग्राहकांनी ॲडजस्ट करावं. नाही कधी होत, कारण सगळ्या टेक्निकल बाबी तिथं फॉलो केलेले असतात, सर्व टेक्निक्स फॉलो केलेले असतात या प्रोसेसिंगमध्ये. त्यामुळं सर्व प्रॉडक्ट जे मिळतात ते चांगल्या प्रतीचे मिळतात आपल्याला. अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करणं, अँटीबायोटिक्स तयार करणं, व्हिटॅमिन्स तयार करणं, अशा प्रकारे पूर्वीपासून बायोटेक्नॉलॉजीचा आपण वापर करत आहोत. आज तर अनेक ब्रँचेस एकत्र करून आपण बायोटेक्नॉलॉजी नावाची ही अत्यंत महत्वाची ब्रँच बनवलेली आहे. 12th नंतर तुम्ही डायरेक्ट बायोटेक्नॉलॉजी ब्रँचमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं एज्युकेशन कंप्लीट करून आपलं करिअर त्या दिशेनं निवडू शकता. तेव्हा करिअर रिलेटेड ब्रँच आहे बायोटेक्नॉलॉजी, व्यवस्थित समजून घ्या. युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांनी डेफिनेशन काय केली पहा. बायोटेक्नॉलॉजी डिफाइन्स एज द इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम्स सेल्स पार्ट्स देअर ऑफ अँड मॉलिक्युलर ॲनालॉग्स फॉर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा त्यांचे पार्ट, त्यांनी सिक्रीट केलेले एन्झाईम यांचा वापर करून अनेक प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस आपण मिळवू शकतो, यालाच म्हणायचं बायोटेक्नॉलॉजी. The term biotechnology was first coined by Earl Ireckai. Earl Ireckai नावाच्या सायंटिस्टनं बायोटेक्नॉलॉजी ही टर्म सुरुवातीला यूज केलेली आहे. आणि बायोटेक्नॉलॉजीची सुरुवात कशी झाली त्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये थोडंस जाऊ. हर गोविंद खोराना यांनी आलेनाइन टीआरएनएचे 77 न्यूक्लिओटाइड असलेला आलेनाइन टीआरएनएचा 77 न्यूक्लिओटाइड असलेला जीन लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली बनवला. पण त्याच्यानंतर टायरोसिन टीआरएनएचा जीन जो आहे फ्रॉम ई कोलाय, ज्याच्यामध्ये 207 न्यूक्लिओटाइड्स आहेत, तो फंक्शनल जीन लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली हर गोविंद खोराना यांनी बनवला. हर गोविंद खोराना हे भारतीय महान सायंटिस्ट, जे प्रोफेसर होते आपल्या देशामध्ये आणि त्यांना जेनेटिक्समध्ये स्टडी करण्यामध्ये फार मोठा इंटरेस्ट होता. परंतु आपल्या देशामधली परंपरा आपल्याला माहीत आहे, त्यामुळं त्यांनी अमेरिकेला अप्लाय केला आणि तिकडं रिसर्चसाठी त्यांना संधी मिळाली आणि जीन लॅबोरेटरीमध्ये बनवण्याचं काम त्यांनी केलं आणि इतरांबरोबर मिळून त्यांना नोबल प्राईज मिळालं. जगातलं सर्वात उत्तम असणारं टॉपचं असं प्राईज त्यांना मिळालं.
अशा हर गोविंद खोराना यांनीच बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या या प्रोसेसची सुरुवात खऱ्या अर्थानं केलेली आहे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय काय करतो आपण? मायक्रोब मेडिएटेड प्रोसेसेस, जसं दुधापासून दही तयार करायचं असेल, ब्रेड तयार करायचा असेल, वाईन तयार करायची असेल, तर त्याच्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो आपण, बायोटेक्नॉलॉजीचाच वापर केलाय. नैसर्गिक रिप्रोडक्शनची प्रोसेस तर पूर्वीपासून होतेच आहे, परंतु त्या प्रोसेसमध्ये काही अडचणी येत असतील तर त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आपल्याला आज इन विट्रो फर्टिलायझेशन IVF ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा त्याला पॉप्युलर नेम आहे टेस्ट ट्यूब बेबी. म्हणजे इथं सुद्धा नैसर्गिक होणाऱ्या प्रोसेससाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. सिंथेसिस अँड युझिंग ऑफ जीन मध्ये मॉडिफिकेशन करतो आपण, नवीन मॉडिफाईड जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं आपण बनवतो, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं आपण बनवतो. प्रिपरेशन ऑफ DNA वॅक्सिन किती महत्वाचं आहे, वॅक्सिन मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे आपल्याला कोरोनानं शिकवलेलं आहे. वॅक्सिन हेच आज आपल्याला सर्वांना सुरक्षा कवच आहे, त्या कोरोनापासून ते प्रत्येकानं घेतलंच पाहिजे. ज्याला जगायचंय त्यांनी ते घ्यायचंय. करेक्टिंग डिफेक्टिंग जीन्स, काही मध्ये जेनेटिक डिसऑर्डर असतील तर त्या जेनेटिक डिसऑर्डर करेक्ट करण्याचं, ते डिफेक्ट काढून टाकता येतो आज आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं. अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं मिळत आहेत. ब्रेड बनवणारी इंडस्ट्री असेल, वाईन बनवणारी इंडस्ट्री असेल, अल्कोहोलिक बेवरेजेस बनवणारी इंडस्ट्री असेल, इवन ॲग्रिकल्चरमध्ये आपण नवीन क्रॉप बनवलेले आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप बनवलेले आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स बनवलेले आहेत. अनेक प्रकारचे ऑर्गॅनिझम नवीन बनवले, जीन मध्ये डिफेक्ट असेल तर जीन थेरपीचा वापर आपण केलेला आहे. थेरपेटिक प्रॉडक्ट आपण बनवलेत, काही एन्झाईम बनवलेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स बनवलेले आहेत. फार फार वाईडर ब्रँच आपण आता केलेली आहे बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये सुरुवातीला जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण काम केलंय, कोर टेक्निक्स. अगोदरपासून आपण ट्रॅडिशनल टेक्निकचा वापर करतोच आहे. अल्कोहोलिक फर्मेंटेशन असेल, व्हिटॅमिन्स तयार करणे, अँटीबायोटिक्स तयार करणे, ब्रेड बनवणे,
किंवा अन्य अन्य अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. ट्रॅडिशनल झालं ते. आज आपण त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा एक कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये पुढं आपण डिटेल स्टडी करणार आहोत आणि तो म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग. टेक्निक इन विच जेनेटिक मटेरियल डीएनए आरएनए इज केमिकली अल्टर्ड अँड इंट्रोड्यूस्ड इन टू होस्ट ऑर्गॅनिझम अँड चेंज द फिनोटाइप. जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये आपण ऑर्गॅनिझमना जीन जेनेटिकली मॉडिफाईड बनवतो. एखाद्या ऑर्गॅनिझमकडं एखाद्या कॅरेक्टरचा जीन असेल तर तो जीन काढून घेतो, आपण व्हेईकल बरोबर जोडतो आणि प्रॉपर अशा होस्टमध्ये आपण ट्रान्सफर करतो. अशा प्रकारे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आपण बनवत आहोत. सो जेनेटिक इंजिनिअरिंग इज अ ग्रेटेस्ट ऍप्लिकेशन ऑफ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मग कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी एक मोठं वाक्य वापरलेलं आहे, या पुढचं युग हे बायोटेक्नॉलॉजीचं युग असेल. या पुढचं युग हे बायोटेक्नॉलॉजीचं युग म्हणून गृहीत धरलं जाईल. असं एवढ्या मोठ्या नेत्यांनी मिनिस्टरनी त्यावेळच्या बायोटेक्नॉलॉजीबद्दल वाक्य वापरलंय. बायोटेक्नॉलॉजीमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग आत्ताची प्रोसेस आपल्याला या चॅप्टरमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगचा स्टडी करायचा आहे. जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स बनवायचेत, प्लांट बनवायचेत, जीन थेरपी आपल्याला करायची आहे, जेनेटिक डिफेक्ट जे आहेत त्या डिसऑर्डर आपल्याला वरती मात करायची आहे आणि त्याचबरोबर बायोप्रोसेसेस इंजिनिअरिंग मेंटेनन्स ऑफ स्टराईल ॲम्बियन्स इन केमिकल इंजिनिअरिंग प्रोसेस फॉर ग्रोईंग डिझायर्ड मायक्रोब or eukaryotic cells in large quantity for manufacture of antibiotics, vaccines, enzyme. म्हणजे बायोप्रोसेस इंजिनिअरिंग मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असो किंवा एखादी eukaryotic cell असो, त्याच्यावर प्रोसेसिंग करून लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स मिळवता येतात, व्हिटॅमिन्स मिळवता येतात, त्याचबरोबर एन्झाईम्स मिळवता येतात, असे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं मिळवता येतात. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग कडे आता आपण वळतोय. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय पीटर लोबन, अ ग्रॅज्युएट स्टुडंट. पीटर लोबन नावाच्या एका ग्रॅज्युएट स्टुडंटनं डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीची सुरुवात केली. With Dale Kaiser at the Department of Biochemistry of Stanford University. Peter Loban
आणि डाले कायसर यांनी डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीची सुरुवात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केली. पॉल बर्ग फर्स्ट रिकॉम्बिनंट डीएनए, पॉल बर्ग यांनी पहिलं रिकॉम्बिनंट डीएनए ऑफ मंकी व्हायरस SV40, मंकी व्हायरस SV40 चा जो जीन आहे तो आयसोलेट केला आणि लॅम्बडा व्हायरस नावाच्या व्हेकल बरोबर जोडला. पॉल बर्ग यांनी ही महान सुरुवात केलेली आहे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रोसेससाठी आणि म्हणून त्याला फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. काय करतो या जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण? आयडेंटिफिकेशन ऑफ डीएनए विथ डिझायरेबल जीन, चांगल्या कॅरेक्टरचा जीन आपण आयडेंटिफाय करतो, सुटेबल व्हेकल बरोबर जोडून तो एखाद्या एका महत्वाच्या होस्ट मध्ये तो इंट्रोड्यूस करतो. आपण मेंटेनन्स ऑफ इंट्रोड्यूस्ड डीएनए इन द होस्ट अँड ट्रान्सफर द डीएनए टू इट्स प्रोजेनी. बेसिक स्टेप्स काय या बायोटेक्नॉलॉजीच्या? आयडेंटिफिकेशन ऑफ डीएनए ऑफ डिझायरेबल जीन, ज्या चांगल्या कॅरेक्टरचा जीन असेल, ज्या डिझायर्ड कॅरेक्टरचा जीन तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे तो जीन आयडेंटिफाय करा. ट्रॅडिशनल हायब्रिडायझेशन टेक्निक लीड्स टू इन्क्लुजन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ अनडिझायर्ड जीन अँड डिझायर्ड जीन्स. पण म्हणजे ट्रॅडिशनल हायब्रिडायझेशनच्या टेक्निकमध्ये अनडिझायर्ड पण जातात आणि डिझायर्ड पण जातात, पण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं फक्त डिझायर्ड जीन आपण वेगळा करू शकतो आणि तो व्हेकलच्या सहाय्यानं जोडायचा, व्हेकलच्या सहाय्यानं तो जोडून रिकॉम्बिनंट डीएनए बनवतो आणि तो प्रॉपर अशा होस्टमध्ये आपण ट्रान्सफर करतो. इंट्रोडक्शन ऑफ आयडेंटिफाईड डीएनए इन टू होस्ट. जो काही जीन आपण प्रॉपर मिळवलाय डिझायर्ड कॅरेक्टरचा तो वेगळा करायचा, त्याला व्हेकल पाहिजे डीएनएला कॅरी करायला, व्हेकल पाहिजे. व्हेकल आपल्याला माहित आहे, डीएनएला जोडून व्हेकल म्हणजे डीएनएच दुसरा वापरायचा आहे, ते पुढे आपण डिटेल स्टडी करू. आणि मग तो बनलेला रिकॉम्बिनंट डीएनए सुटेबल होस्ट मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. वेक्टर सच एज अ प्लाज्मिड इज यूज्ड टू डिलिव्हर द अलाइन डीएनए. अलाइन डीएनए म्हणजे फॉरेन डीएनए, जीन ऑफ इंटरेस्ट इन टू होस्ट ऑर्गॅनिझम. म्हणजे या टेक्नॉलॉजीमध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण काय करतो, जो जीन आहे तुम्हाला इंटरेस्ट असणारा तो जीन ऑफ इंटरेस्ट आपण आयसोलेट करणार, त्याला प्लाझ्मिड किंवा अन्य जे व्हेकल्स असतील त्या व्हेकल डीएनए बरोबर जोडणार, त्याचा रिकॉम्बिनंट डीएनए बनवणार आणि रिकॉम्बिनंट डीएनए प्रॉपर अशा होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करणार. अशा प्रकारचं टेक्निक फॉलो केलं जातं या ठिकाणी. मेंटेनन्स ऑफ इंट्रोड्यूस्ड डीएनए इन टू होस्ट अँड ट्रान्सफर ऑफ डीएनए इन टू इट्स प्रोजेनी. जो काही अलाइन डीएनए आहे
तो डीएनए प्रॉपर अशा व्हेइकल बरोबर जोडायचा, रिकॉम्बिनंट डीएनए बनवायचा आणि तो रिकॉम्बिनंट डीएनए सुटेबल होस्ट मध्ये ट्रान्सफर करायचा आणि त्या होस्टच्या पुढच्या प्रोजेनीज मध्ये तो पुढच्या प्रोजेनीज त्याच्या मिळवायचा, जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गॅनिझम बनवायचा. जेनेटिक इंजिनिअरिंग वॉज स्टार्टेड बाय पीटर लोबन विथ डाले कायसर. पॉल बर्ग फर्स्ट रिकॉम्बिनंट डीएनए फ्रॉम मंकी व्हायरस SV40 जॉइंड विथ लॅम्बडा व्हायरस एज अ व्हेइकल. द प्रोसेस ऑफ जॉइनिंग अँड इन्सर्टिंग फॉरेन डीएनए इनटू होस्ट ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. एक फॉरेन डीएनए अलाइन डीएनए म्हणतो त्याला आपण, फॉरेन डीएनए किंवा अलाइन डीएनए, तो व्हेइकल बरोबर जोडायचा, सुटेबल होस्ट मध्ये ट्रान्सफर करायचा आणि जेनेटिक मॉडिफिकेशन किंवा न्यू कॉम्बिनेशन बनवायचं, त्यालाच म्हणायचं डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. फर्स्ट रिकॉम्बिनंट डीएनए वॉज प्रोड्यूस्ड बाय, कुणी बनवलंय पहिलं, तर स्टॅनले कोहेन, हर्बर्ट बॉयर यांनी पहिलं रिकॉम्बिनंट डीएनए बनवलेलं आहे. दे आयसोलेटेड अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन पीस ऑफ डीएनए फ्रॉम प्लाझ्मिड ऑफ साल्मोनेला टायफिमुरियम. त्यांनी साल्मोनेला टायफिमुरियम या बॅक्टेरियाचा प्लाझ्मिड, त्याच्यापासून अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन मिळवला. इट वॉज लिंक्ड विथ प्लाझ्मिड वेक्टर अँड ट्रान्सफर्ड इन टू ई कोलाय. हा जीन मिळवला, तो प्लाझ्मिड बरोबर जोडला आणि तो ई कोलाय मध्ये ट्रान्सफर केला ॲज अ होस्ट म्हणून. अँड ॲज अ रिझल्ट जीन वॉज एक्सप्रेस्ड अँड मल्टीप्लाइड इन ई कोलाय. अशा प्रकारे जेनेटिक इंजिनिअरिंगची सुरुवात झाली स्टॅनले कोहेन आणि ह्या हर्बर्ट बॉयर यांनी. जेनेटिक इंजिनिअरिंगच्या या प्रोसेसची अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी सुरुवात केली. त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंगची प्रोसेस जी आहे त्यामध्ये आपल्याला मेनली स्टडी करायचंय काय हे समजून घ्या. टू आयसोलेट द डोनार डीएनए, फॉरेन डीएनए, अलाइन डीएनए, जॉइन्स इट विथ व्हेइकल डीएनए टू प्रोड्यूस रिकॉम्बिनंट डीएनए, ट्रान्सफर दॅट रिकॉम्बिनंट डीएनए इन टू सुटेबल होस्ट अँड मल्टीप्लाय दॅट ऑर्गॅनिझम अँड प्रोड्यूस जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. हे सिंपल टेक्निक आहे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रोसेसचं. आणि हेच टेक्निक यासाठी सुरुवातीला जे जे काही लागणार आहे आपल्याला, टूल्स लागणार आहेत, ते टूल्स आपल्याला यानंतरच्या आर्टिकलमध्ये स्टडी करायचे आहेत. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. थँक्यू व्हेरी मच.